हा इथे मांडायचा असतो असा मंडळी मी मांडलेला आहे आणि आता माझी ऑर्डर येते आहे. तर मी ऑर्डर केलेलं आहे कोल्ड कॉफी, फ्रेंच फ्राईज, शोरमा पनीर रॅप आणि एक त्यांचं स्पेशल सँडविच आहे जे त्यांनीच रेकमेंड केलं आहे. ते काय आहे आल्यावर दिसेल तुम्हाला. या कॅफेची कन्सेप्टच ही आहे की हा एक बुक कॅफे आहे. म्हणजे काय, तुम्ही माझ्या मागे बघताय का प्रचंड पुस्तकं आहेत, अशी पुस्तकं इथे या कॅफेमध्ये सगळीकडे आहेत. आपण यायचं, आपल्याला आवडणारं किंवा वाचायला हवं असं वाटणारं एखादं पुस्तक इथनं काढायचं, छान वाचायचं आणि त्याच्याबरोबर इथल्या खाण्याचा आणि कॉफीचा आस्वाद घ्यायचा. छोटीशी हातुकली इकडे मांडलेली आहे, आणि यांनी माझ्यासाठी आणून दिलाय बुद्धिबळाचा खेळ. वास्तविक मी खेळणार नाही आहे कारण मला माझा बुद्धीचा आणि या खेळाचा समजू शकता तुम्ही संबंध नाही आहे. पण हे लावायला लागणार आहे सगळं. सांगण्याचा हे एवढाच आहे की इथे याल तर नुसती पुस्तकं पण नाही आहेत, काही छोटे छोटे गेम्स पण आहेत. जसं बुद्धिबळाचा गेम आहे, दर्दी लोक इथे येऊन तासन तास बसून कॉफीसोबत खेळही खेळू शकतात. आहे ना, मस्त आहे. तर माझी कॉफी सगळ्यात आधी आलेली आहे. कॉफी थोडीशी स्ट्रॉंग आहे कॉफी. मंडळी, आता हमसफरचा ब्लॉग आपण जेव्हा जेव्हा करणार आहोत ना, तेव्हा तेव्हा आपण रेटिंग देणार आहोत त्यांना. ॲम्बियन्स, आज ॲम्बियन्सला 10 पैकी मी 8 मार्क देईन. सुपर ॲम्बियन्स आहे, दिवाळीचा माहोल आहे, छान गर्दी आहे युथची बाहेर आणि मजा आहे की इथे बसायला. फूड अजून मला टेस्ट करायचं आहे, फूडचा रिव्ह्यू मी देईनच तुम्हाला. कॉफीला मी 10 पैकी 7 मार्क देईन कारण कॉफी थोडीशी ना बिटरी आहे, स्ट्रॉंग आहे. म्हणजे इतर कॅफे शॉप्समध्ये जशी स्वीटनर कॉफी असते तशी कॉफी नाही आहे, पण हां फ्रेश आहे, खूप छान आहे, खूप क्रीमी आहे. पेरी पेरी फ्रेंच फ्राईज आहे, त्याच्याबरोबर कॉम्प्लिमेंटरी येतात, हे मी मागवले फ्रेंच फ्राईज आणि पनीर शोरमा रॅप. तर आपण सगळ्यात आधी काय खाऊन बघूया, माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे. सगळ्यात आधी मी पनीर शोरमा रॅप ट्राय करते. एक टेस्ट तुम्हाला सांगते, पनीर शोरमा रॅप स्वीटनर आहे, मस्त आहे, सॉफ्ट पनीर आहे त्याच्यात, पेरी पेरी ॲज युजल सगळ्या युथचं फेवरेट आहे, क्रिस्पी आहे, गरम आहे आणि हे त्यांचं स्पेशल सँडविच आहे. त्याचं एकच खाऊन बघते म्हणजे मला तुम्हाला रिव्ह्यू देता येईल. त्यांचं स्पेशल सँडविच याच्यात मेयोनीज चिकन आहे,
व्हेजिटेबल्स आहेत सगळे, गोबी आहे, टोमॅटो आहे, कॅप्सिकम आहे, गाजर आहे, आणि हे थोडंसं स्पायसीकडे झुकणार आहे आणि छान टोस्टेड आहे. तर सँडविचला देईन मी 10/9 मार्क. सुपर टेस्ट आहे. तरी तरी फ्रेंच फ्राईज गरम आहेत, कुरकुरीत आहेत 10/8. आणि पनीर रॅप शोरमा जे आहे त्याला आपण 10/10 किती देऊ शकतो? मी 6 देईन, कारण मला ते स्वीटनर टेस्ट नाही आहे. माझा चॉईस आहे, अर्थात तुम्ही तुमचा चॉईस ठरवा. तुम्ही इथे या, भेट द्या FC रोडला पुण्यात. हे एक्झॅक्टली पिझ्झा हटच्या समोरच्या गल्लीत आहे, FC रोडच्या. इथे या, खाऊन बघा, पुस्तकं वाचा, मजा करा, छान वेळ घालवा, है ना? कॅफेचे मॅनेजर उद्यांना आहे. आम्ही आत्ताच तुमच्याकडे सँडविच खाल्ले, तुमचं स्पेशल सरप्राईज. येस, तर कशी कन्सेप्ट डेव्हलप झाली? ॲक्च्युली निवेदिता अत्रे जी ऑर्डर आहे टॅपोची, सो तिला शी इज अ फूड आणि बुक्स इज अ मेन कन्सर्न. आणि माझ्यापासून शी इज अ लॉयर ॲक्च्युली. ओके, बट आफ्टर वाय तिला फूड जास्त इंटरेस्ट यायलाच चालला. त्यानंतर मग कॅन्टो सुरू करायची कल्पना डोक्यात आली. छान कल्पना की बुक्स आहे तिथे रीड करायला, बसू शकतात घर काम करत. काही लोक स्पेस पण आहे, त्यामुळे बसू शकतात. चार्ज असं काही फक्त ऑर्डर देऊन त्यांनी उभं विचारायला. आणि मला हे नक्की सांगायला आवडतं, रिझनेबल कॉस्ट आहे. रिझनेबल काय काय नाही म्हणतात ॲक्च्युली. हो, तुम्ही फ्रँक करा, पण म्हणजे क्वांटिटी प्रमाणे ॲक्च्युली रिझनेबल. हो ॲक्च्युली, कारण मी सँडविच आणि फॉर्म कार सगळं नाही खाऊ शकले. क्वांटिटी खूप छान आहे, क्वालिटी आहे, फ्रेशनेस आहे. आणि आम्ही दरवेळेस ॲम्बियन्स आणि सगळ्या गोष्टींना रिमार्क देत असते, खूप ॲम्बियन्स आहे. आणि बाहेरचा एक एरिया वेगळाच आहे सगळ्या झाला. कथाला जरूर भेटेल. थँक्यू सो मच. तुम्ही